पण आम्ही मागणी करतो ना, ती मागणी आमची पूर्ण होत नाही. आम्ही मागणी करतो ती ते सर कधी उपलब्ध करून देत नाही, आणि काय पण झालं ना तरी आमचं हे समस्या सोडवली जात नाही. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मांडवी येथे आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळा गेल्या वर्षभरापासून शिक्षकांविना आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलंय. त्यातच 12वीच्या परीक्षा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्या असताना या विद्यार्थ्यांना मात्र एकही अक्षर शिकवलं गेलेलं नाही. त्यातच पुस्तकं, वह्या, गणवेशासह आवश्यक गोष्टींसाठीचं अनुदानही 2 वर्षांपासून मिळालेलं नाही. त्या ठिकाणी जे ज्या सुविधा तिथे पुरवायला पाहिजे होत्या त्या सुविधा तिथे शासनाने पुरवठा केलेला नाही. तिथे शिक्षक उपलब्ध नाही. अशी परिस्थिती असताना शासन काय करतं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आणि जवळपास 65 किलोमीटर हे विद्यार्थी चालून आलेले आहे, आणि त्या विद्यार्थ्यांना कुठलीही सोयी यांनी शासनाने पुरवून दिलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या मुख्याध्यापकांनी यांना छेडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मुख्याध्यापकांची तात्काळ बदली व्हावी, आणि ज्या विद्यार्थ्यांची ज्या मागणी आहे तात्काळ पूर्ण करण्यात याव्या. आणि जोपर्यंत या मुलांच्या मागणी आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं जे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे सुरूच राहणार आहे. यासाठी मांडवी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी मांडवी ते तळोदा ही 60 ते 65 किलोमीटरची पायपीट करत थेट प्रकल्प कार्यालयात जाऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. पायी ते चालत आहोत, म्हणजे इतकं लांब ते चालून आलो, पण त्याच्यासाठी काही माहिती आम्हाला उपलब्ध नव्हतं. ज्यावेळेस आम्हाला माहिती उपलब्ध पडला त्यावेळेस आम्ही आमच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना गाडीची व्यवस्था करा, त्यांना काहीतरी बोलावं असेल तरी ते गाडीमध्ये त्यांना घेऊन प्रकल्प ऑफिसला येण्यासाठी. आणि दुसरा जे मुद्दा आहे ते आहे की डीबीटीचे प्रश्न आहे. हा डीबीटीचे प्रश्न असे आहे की डीबीटी आमच्या स्तरावर नाही, ते कमिशनर लेवलवर डीबीटी करून जातोय. आम्ही फक्त इन्फॉर्मेशन सेंड करतोय. आणि मुख्याध्यापकांना आम्ही सगळ्यांना सूचित केले की सगळ्यांच्या एकदा आधार कार्ड क्रमांक आणि जे बँक खाता क्रमांक ते एकदा पुन्हा एकदा विचार म्हणजे शोधून घ्या आणि ते बरोबर करून ते पाठवा. दुसरा जे मुद्दा आहे ते शिक्षकांचे कमी आहे ते खरं आहे. हे आता तळोदा प्रकल्पामध्ये 100% शाळांमध्ये वॅकन्सी खूप जास्त आहे. खूप जास्त वॅकन्सीमुळे ते अडचणी येतात, ते अडचणी नाही येत हे नकारता येणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही शासनाला पण पत्रावर बरेच वेळेस केलं आणि लवकर ते म्हणजे शिक्षक ते येईल. विशेष म्हणजे हा तळोदा प्रकल्प आणि ही आश्रमशाळा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांच्या मतदारसंघात येतो.